आता नुकतेच ईशान किशन यांनी सर्वात जलद द्विशतक करण्याचा विक्रम केलेला आहे तर आता त्यांनी हे द्विशतक किती चेंडू मध्ये केलेलं आहे हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे तर ईशान किशन यांनी हे द्विशतक एकशे सव्वीस चेंडू मध्ये केलेलं आहे आणि तसेच त्यांनी या सामन्यामध्ये एकूण एकशे एकतीस चेंडू मध्ये दोनशे दहा रन काढलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी चोवीस चौकार आणि दहा षटकार मारलेले आहेत आणि आता द्विशतक करण्याची कामगिरी करणारे ते भारताचे चौथे तर जगातील एकूण सातवे खेळाडू ठरलेले आहेत आणि प्रथम वनडे मध्ये द्विशतक करण्याचा विक्रम कोणी केला होता तर सचिन तेंडुलकर यांनी केला होता सचिन तेंडुलकर यांनी एकशे सत्तेचाळीस बॉलमध्ये दोनशे रन केलेले आहेत आणि त्यानंतर वीरेंद्र सेवाग यांनी एकशे एकोणपन्नास बॉलमध्ये दोनशे एकोणीस रन काढलेले आहेत आणि आता वन डेमध्ये मध्ये सर्वाधिक द्विशतक करण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे तर रोहित शर्मा यांच्या नावावर आहे रोहित शर्माने आतापर्यंत तीन वेळा द्विशतक केलेलं आहे आणि सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम सुद्धा ना हो त्यांच्याच नावावर आहे त्यांनी एकशे त्र्याहत्तर बॉलमध्ये दोनशे चौसष्ट इतक्या सर्वाधिक धावा काढलेल्या आहेत आणि तसेच त्यांनी एकशे अठ्ठावन्न बॉलमध्ये एकदा एक दोनशे नऊ रन आणि एकशे त्रेपन्न बॉलमध्ये दोनशे आठ रन सुद्धा केलेले आहेत आणि आता हे झाले भारताचे खेळाडू इतर देशांचे खेळाडू सुद्धा आपण पाहून घेऊया त्यामध्ये मार्टिन गुप्तील यांनी एकशे त्रेसष्ट चेंडूमध्ये दोनशे सदोतीस धावा केलेल्या आहेत नंतर क्रिस गेल यांनी सुद्धा ही कामगिरी केलेली आहे त्यांनी एकशे सत्तेचाळीस बॉलमध्ये दोनशे पंधरा रन केलेले आहेत आणि फकर जमान यांनी एकशे छप्पन बॉलमध्ये दोनशे दहा रन केलेले आहेत